नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून थँक्यू बोलते। मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही आहे, तर ग्रेव्हीच्या भाज्या बनवण्यासाठी लागणार आहे मसाला, म्हणजे पावडर दाखवणार आहे। ती पावडर आपण कशी बनवायची ते आज आपण शिकणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, मी हे काजू भाजून घेतले आहेत, बिना तेलाचे भाजले आहेत। बडीशेप आहे, ही पण भाजून घेतले। लवंग आहे, दालचिनी आहे, एक मसाला वेलची आहे, 5 हिरवी वेलची आहे, एक तीळ आहे, हे 6 जिरा आहे, ते पण मी भाजून घेतले आहे, आणि हे 2 तेजपत्ते आहेत। हे सर्व मी भाजून घेतलं आहे, ते आता मी मिक्सरला वाटत आहे। प्रथम आपल्याला काजूची पावडर बनवायची आहे। काजूची पावडर बनवण्यासाठी मिक्सर चांगला चालू ठेवायचा नाही, चालू बंद मध्ये करायचं आहे। तुम्ही जर मिक्सर चालूच ठेवलात तर त्याचे तेल सुटेल आणि पावडर बनणार नाही। कशी पावडर तयार झाली आहे, चालू बंद केल्याच्या नंतर अशी सुकी पावडर तयार होते। आता आपण तीळ बारीक करून घेणार आहोत, त्यासाठी चालू बंद मिक्सर करायची गरज नाहीये। आपले तीळ वाटून झाले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये दालचिनी, एक मसाला वेलची, 5 हिरव्या वेलच्या, 5-6 लवंग, बडीशेप, 6 जिरं आणि तेजपत्त्याची पानं तोडून टाकून आता मिक्सरला वाटायचे आहेत। ही आपली आता गरम मसाल्याची पावडर तयार आहे। त्याच्यामध्ये जर वेलचीची सालं असतील तर हाताने काढून टाकायची। ही गरम मसाला पावडर आहे, सर्व भाजून घेतलेली। ही तिळाची पावडर आहे, ही काजूची पावडर आहे, तिखट मसाला आहे, हळद आहे, काळी मिरीची पावडर आहे, मक्याचं पीठ, दुधाची पावडर, घी, कसुरी मेथी, धना बडीशेप, धना जिरा पावडर आणि चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ। एका बाउलमध्ये मी मक्याचं पीठ टाकत आहे। साधारण मोठा 1 चमचा आहे आणि 2 टेबलस्पून आहे दुधाची पावडर। चार चमच चाट मसाला, 1 मोठा चमच काळी मिरी पावडर, 1/2 चमच कसुरी मेथी, 1/2 जिरा पावडर, मोठे 2 चमचे काजूची पावडर आहे, 1 चमचा पावडर, 1 मोठा चमच तिखट आणि 1/2 चमच हळद। हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये गरम मसाला पावडर टाकली नाही, माझी पिठी साखर टाकायची राहिली आहे, 1 चमच आहे, ती टाकून सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे, मी कढई तापायला ठेवली आहे। त्या कढईमध्ये 1 चमच मी घी टाकणार आहे, घी गरम झालं आहे, त्यामध्ये मी हे 2 चमचे गरम मसाला टाकत आहे। तो तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे, करपणार नाही याची काळजी घ्यायची। गॅस मंद ठेवायचा आहे, त्यामध्ये आपण हे बनवलेली पावडर टाकायची। चांगला भाजायचा आहे। वरून मी अजून थोडी कसुरी मेथी टाकत आहे, माझ्या घरीच बनवलेली आहे।
गॅस आता बंद करून थोड्या वेळ हलवतच राहायचं आहे, कारण कढई गरम असते. तुम्ही हलवायचं सोडलं तर मसाला करपे. हा मसाला आपला तयार आहे. हा मसाला तुम्ही पनीर मसाल्यामध्ये, वाटाणा बटाट्याच्या भाजीमध्ये, छोलेमध्ये, चण्यामध्ये, फ्लावर वाटाण्यामध्ये, कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीला वापरू शकता. हा मसाला आपण फ्रीजच्या बाहेर 2 ते 3 महिने ठेवू शकतो, आणि 5 ते 6 महिने ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवू शकता. ही माझं जे रेसिपी जे मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून थँक्यू बोलते.